मित्रांनो नमस्कार, माझं नाव आहे मुक्ता मिठे. मी पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमात शिक्षिका, विज्ञानाची शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण विज्ञान एक मध्ये पहिल्या धड्याचे काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्या धड्यावर साधारण कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावरती आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान एक आणि विज्ञान दोन असे दोन विज्ञानाची पुस्तकं तुम्ही अभ्यासता. प्रत्येक पुस्तक 40 मार्कासाठी आहे हे तुम्हाला माहितीच आहे. कोणत्याही विज्ञानाचा कोणताही भाग असला तरी प्रत्येक धड्याचं वाचन करणं हे सर्वात महत्त्वाचं आणि आवश्यक आहे हे तुम्हाला मी सर्वात आधी सांगते. आपल्या बोर्डाच्या परीक्षेपर्यंत प्रत्येक धड्याचं वाचन तुमच्याकडनं झालं पाहिजे, पूर्ण धड्याचं वाचन झालं पाहिजे हे लक्षात ठेवा. जसं आपण गोष्टीचं पुस्तक मनापासून वाचतो तसंच हे वाचन केलं पाहिजे. कारण असं नाहीये की फक्त धड्याखालचे प्रश्न विचारले जातील. आणि पुस्तक खूप छान आकर्षक स्वरूपामध्ये तयार केलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल, त्यामुळे त्याचं वाचन करा. हे मी तुम्हाला पूर्ण विज्ञानाच्या पुस्तकासाठी, दोन्हीही पुस्तकांसाठी सांगते. ठीक आहे, आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या धड्याला आणि त्याचं नाव तुम्हाला माहितीच असेल, गुरुत्वाकर्षण. हा धडा 3 मार्काला आहे. 5 मार्क पर्यायासहित, म्हणजे जे जास्तीचे प्रश्न विचारले जातात त्याच्या सहित हा धडा 5 मार्काला आहे. त्यामुळे जरी तुम्हाला असं वाटत असलं मार्क कमी असले तरीही हा खूप महत्त्वाचा धडा आहे, लक्षात ठेवा. सर्वप्रथम मी तुम्हाला या धड्यामधला कोणता भाग या वर्षी पुरता वगळलेला आहे हे तुम्हाला सांगते. यावर्षी आपण खूपच वेगळ्या परिस्थितीमध्ये अभ्यास केलेला आहे. तुमची शाळा कधी सुरू होणार प्रत्यक्षामध्ये हे अजून आपल्याला माहिती नाहीये, पण तुमचा अभ्यास नक्कीच सुरू झालेला असेल, किंबहुना तो आता बऱ्यापैकी होत आलेला असेल. त्यामुळे या धड्यातला, या आपल्या COVID-19 मुळे जे काही आपल्या वार्षिक थोडंफार नुकसान झालेलं आहे म्हणून बोर्डाने काही भाग कमी केलेला आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला वगळलेला भाग दाखवते आहे. हा वाचून दाखवणार नाही, मी तुम्हाला पान क्रमांकाप्रमाणे हा तुम्हाला मी दिलेला आहे, तर तो तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये तेवढा जो भाग आहे तो वगळून टाका. म्हणजे तेवढ्या भागावरचा अभ्यास तुमचा थोडा कमी झालेला आहे, तुमचा भार कमी झालेला आहे. त्यामुळे हा भाग तुम्ही नीट लक्षात ठेवा, हा तुमच्याकडे असणार आहे. आता यानंतर आपण धड्याला प्रत्यक्ष सुरुवात करूया. याच्यामध्ये आधी आपण बघूया महत्त्वाचे मुद्दे कोणते आहे. म्हणजे हा धडा जेव्हा तुम्ही वाचाल, तर तुम्ही एकदा दोनदा वाचल्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा पुन्हा तुम्ही हा धडा घ्याल त्यावेळेस या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर हे मुद्दे कोणते आहेत आणि प्रत्येक मुद्द्यावरती साधारणपणे काय लक्षात ठेवायला पाहिजे, कसे प्रश्न विचारले जातात हे पण मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात आधी केपलरचे 3 नियम आहेत, पण त्याही आधी गुरुत्वाकर्षणाचा, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम जो आपण 9वीत अभ्यासलेला आहे, पण तो नियम देखील महत्वाचा आहे. पण तो आपण 9वीत ऑलरेडी अभ्यासलेला असल्यामुळे मी तो सांगत नाहीये, पण तो
नियम सुद्धा गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्हाला पाठ असला पाहिजे. त्यानंतर केपलरचे तीन नियम, केपलर नावाच्या शास्त्रज्ञांनी जे तीन नियम मांडलेले आहेत ते तुम्ही अभ्यासले असतीलच आता. ते तीन नियम, या तीन नियमांमध्ये लक्षात ठेवा की वर्तुळाकार गती जी आहे तर ती लंब वर्तुळाकार गतीमध्ये सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचे हे तीन नियम आहेत. आणि या तीन नियमां हे तीनही नियम विचारले जातात आणि हा जास्त मार्काला म्हणजे तीन मार्काला हा प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. त्यामुळे हे तिन्ही नियम आकृती सहित तुमचे पाठ हवे. ती जी आकृती आहे ती विशिष्ट आकृती आहे, ती तुमची पाठ पाहिजे आणि त्यावर आधारित तीन नियम. शक्यतोवर आकृती दिली जाते परंतु आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्या डोक्यामध्ये ती आकृती असली पाहिजे. मग त्या आकृतीवरून तुम्हाला नियम सांगायचे असतात किंवा लिहायचे असतात. त्यानंतर त्याच्या पुढचा आहे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, म्हणजे जे गुरुत्वीय बल कॅपिटल जी ची व्हॅल्यू हे सगळं तुम्हाला जे आठवत असेल आणि सूत्र हे तुम्हाला पाठ करायचं आहे, ती आकृती तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पुढे मी तुम्हाला ते दाखवणारच आहे. त्यानंतर त्या नियमा त्या आकृतीवर आधारित सिद्धांत, त्याचं सूत्र, सूत्रावर आधारित उदाहरणं विचारली जातात, म्हणजे गुरुत्वीय बल किती येईल हे विचारलं जातं उदाहरणं देऊन. त्यानंतर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण व्याख्या, आपण गुरुत्वीय त्वरणाचा उपयोग केलेला आहे आणि त्यावर आधारित आपण अनेक उदाहरणं पण सोडवलेली आहेत, पण हे गुरुत्वीय त्वरण या गुरुत्वीय त्वरणाचं जे मूल्य आहे 9.8 आपण घेतो ते कसं तयार झालं, ते किती, ते 9.8 कसं आलं, प्रत्यक्षात ते 9.8 आहे का नाही हे तुम्हाला माहिती आहे, ते 9.77 आहे. आणि पण आणि मग हे जे गुरुत्वीय त्वरण आहे हे सर्व ठिकाणी सारखं असतं का, त्या त्वरणावरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अतिशय ते तिन्ही जे घटक आहे म्हणजे मूल्य, खोली, उंची, हे जे आहे घटक, या घटकांचा या त्वरणावर कसा परिणाम होतो, म्हणजे जसजसं आपण पृथ्वीपासून दूर जाऊ तसतसं गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य कमी होत जातं किंवा गुरुत्वीय त्वरण कमी होत जात. पृथ्वीवरती सर्व ठिकाणी गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य सर्व समान नसतं, कारण पृथ्वीचा आकार हा पूर्ण वर्तुळाकार नाहीये, त्यामुळे विषुववृत्त आणि ध्रुवाजवळ असणारी त्याची त्रिज्या भिन्न आहे आणि जिथे त्रिज्या जास्त असते तिथे गुरुत्वीय त्वरण कमी असतं. ध्रुवाजवळ त्रिज्या कमी आहे तिथे गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य जास्त असतं. या गोष्टी ज्या आहेत हे घटक, आणि हे घटक आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि त्याचप्रमाणे आता पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आत आपण गेलो, म्हणजे जर पृथ्वीच्या केंद्राकडे गेलो तर गुरुत्वीय त्वरण वाढत जातं की कमी होत जातं, तर हे लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत की पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत शिकलेलो आहोत, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर गेल्यानंतर कमी होतं हे शिकलेलो आहोत, पण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आत गेल्यावर गुरुत्वीय त्वरणाचा काय परिणाम होतो हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर आधारित प्रश्न विचारला जातो, तर ते कमी होतं, ते कमी का होतं. खरं म्हणजे अंतर आपल्याला माहितीये की जितकं अंतर कमी असेल तर त्वरण जास्त असतं, कारण व्यस्त प्रमाण आहे. मग जर आपण पृथ्वीच्या केंद्राकडे जातोय म्हणजे अंतर कमी होत आहे, मग तरी पण गुरुत्वीय त्वरण त्वरणाचं मूल्य कमी का होतं, तर त्याचं कारण आहे की पृथ्वीचं वस्तुमान, आणि त्या वस्तुमाना ते वस्तुमान देखील कमी होत जातं आणि म्हणून त्याची जी त्याचं जे मूल्य आहे ते कमी होत जातं. हा जो भाग आहे हा खूप महत्वाचा आहे.
त्यानंतर आपण येतो वस्तुमान आणि वजन या भागाकडे. वस्तुमान आणि वजन आपण अभ्यासलेलं आहे, आपण त्याचे फरक आपल्याला माहिती आहेत, आपण अनेकदा अभ्यासलेलं आहे, पुन्हा यावर्षी आहे, पण त्यातला काही भाग वगळलेला आहे. त्यामुळे वजन, वजनाची व्याख्या, वस्तुमान आणि वजन याच्यातला फरक, त्यानंतर वजन त्याचं सूत्र आणि त्याचं एसआय पद्धतीतील एकक, हे सगळं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि वस्तुमान आणि वजनामध्ये काय फरक आहे हेही हे आपण अभ्यासलेलं आहे मागच्या वर्षीपर्यंत, त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर येतो आपण मुक्तपतन. मुक्तपतन म्हणजे काय? म्हणजे एखादी वस्तू खाली जेव्हा आपण वरून खाली जेव्हा आपण टाकतो तेव्हा ती पृथ्वीकडे येते, हे आपल्याला माहिती आहे. मग ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे येते, हे पण आपण आतापर्यंत शिकलो. मग मुक्त पतन, पतन म्हणजे खाली येणं, मुक्त म्हणजे मुक्त पद्धतीने खाली येणं. आता हा जो मुद्दा आहे हा आपल्याला कसा लक्षात ठेवता येईल, आणि यावर साधारण प्रश्न कसा विचारला जातो माहितीये का? कि समजा एक छोटा दगड आणि एक पीस, म्हणजे आपलं एखाद्या पक्षाचं पीस जर आपण एकाच ठिकाणाहून खाली टाकलं तर त्या दोन्हीही गोष्टी एकाच वेळेस जमिनीवर येतील का? किंवा झाडाचं पान, एक दगड आणि झाडाचं पान, तर नाही. हे आपण अनुभवलेलं आहे, आपण नेहमी बघतो. मग त्याच्या मागचं कारण काय आहे? मग याच्यामध्ये मुक्तपतन कुठे आलं? तर मुक्तपतन म्हणजे जेव्हा वस्तूवरती फक्त गुरुत्वीय बलाचं कार्य होत आणि ती वस्तू पृथ्वीकडे येते तेव्हा त्याला मुक्तपतन म्हणतात. मग प्रत्येक वस्तूवरच येत असतं हे पृथ्वीचं गुरुत्वीय बल, मग तरी सुद्धा झाडाचं पान आणि दगड या हे दोन्ही एकाच वेळेस खाली का पडत नाही, त्याचं कारण काय आहे, हे या मुक्तपतन या भागामध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये इतर जे बल असतात, इतर बल जे असतात, त्या बलांचा परिणाम या पतनावर होतो. पण जर हा परिणाम नसेल तर जेव्हा फक्त गुरुत्वीय बलामुळे वस्तू खाली येते तेव्हा त्याला मुक्तपतन म्हणतात. आणि इतर घर्षण बल असतं, वाऱ्याचं बल असतं, या बलामुळे या वस्तूच्या वेगावर, खाली येण्याच्या वेगावरती परिणाम होतो. आणि त्यामुळे हे झाडाचं पान आणि दगड हे दोन्ही एकाच वेळेस खाली पडत नाही. आलंय लक्षात? पण पान हलकं असतं आणि त्यामुळे ते तरंग तरंग खाली येतं, आणि त्या घर्षणाविरुद्ध जेव्हा दगड येतो तेव्हा तो घर्षणाविरुद्ध खाली येऊन वेगाने येतो. तर यामध्ये मग आणि हे मुक्तपतन जे आहे हे फक्त निर्वातामध्ये शक्य आहे, कारण वातावरणामध्ये या वस्तूंवर, वरून खाली येणाऱ्या वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारचे बल कार्य करत असतात आणि त्यामुळे हे मुक्तपतन फक्त निर्वातात शक्य आहे. पण त्याची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता या मुक्तपतनावरती मग खाली येताना त्याचा वेग, ते अंतर, या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात की किती अंतर आहे, किती वेगाने आला असेल. तर त्यासाठी आपल्याला न्यूटनचे गतिविषयक नियम जे आपण 9वी मध्ये शिकलेलो आहोत ते या नियमांचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. हे तीनही नियम मी दिलेले आहेत, तुम्हाला माहिती असतीलच, पण ते पुढे दिलेले आहेत, ते तुम्ही नीट वाचा. त्याच्याच बरोबर येतो मुक्तिवेग. मुक्तिवेग म्हणजे एखादी वस्तू जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकते किंवा जाते, तो जो वेग असतो तो वेग. आता केव्हा जाऊ शकते? आता जेव्हा आपण एखादी वस्तू खालून वर फेकतो तेव्हा आपल्याला माहितीये की ती तिचा वेग हळूहळू कमी होत जातो. एका विशिष्ट उंचीवरती ती पोचली की तिचा वेग शून्य होतो आणि ती वस्तू पुन्हा खाली येते. पण आपण ती वस्तू वर फेकताना किती वेगाने फेकतोय, म्हणजे त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग, ज्या क्षणी ती वर फेकली जाते तो वेग जेवढा जास्त असेल तेवढी ती उंच जाईल वस्तू. आपण हा खेळ नेहमीच खेळतो, एखादा दगड, चेंडू आपण वर फेकतो
आणि आपण हा खेळ कर की माझा चेंडू किती वर जाईल, माझा दगड किती वर पर्यंत जातोय, यासाठी आपण खूप जोरात किंवा फेकायचा प्रयत्न करत असतो. मग जर एखादी वस्तू किंवा एखादा दगड, एखादा चेंडू जर आपल्याला पूर्ण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जर टाकायचा असेल, बाहेर फेकायचा असेल, तर तिचा कोणता वेग जास्त पाहिजे? अर्थातच सुरुवातीचा वेग. त्यामुळे सुरुवातीचा वेग जेवढा जास्त असेल तेवढी ती जास्त उंचावर जाईल आणि तिथे थांबून मग खाली येईल. पण असा असा अशी एक वेळ येईल की त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग एवढा जास्त असेल की ती वस्तू थेट कक्षेच्या, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाईल आणि पुन्हा परत येणार नाही. तर हा जो वेग असेल सुरुवातीचा, की ज्या सुरुवातीच्या वेगामुळे ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर फेकली जाते, त्या वेगाला म्हणतात मुक्ती वेग. हा जो भाग आहे मुलांनो, हा नीट करा, कारण याच्यावर आधारित तुम्हाला एखादा उतारा येऊ शकतो आणि त्या उतारावर आधारित खाली प्रश्न विचारले जातात. तुम्हाला आता माहिती आहे की आपल्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते खूप वेगळं आहे. आता आपले नेहमीचे असे प्रश्न लिहा आणि त्याची उत्तरं लिहा असं येत नाही. आपली आता प्रश्नपत्रिका नाही आहे, तर ती कृती पत्रिका आहे. त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला रोजच्या तुमच्या आयुष्यामध्ये दिसणारे, तुम्ही जे अनुभव घेता, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा भाग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि त्यानंतर हा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे मुक्तीवेग. यावर या धड्यामध्ये उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं मात्र तुम्हाला करणं अपेक्षित आहे. म्हणजे जी काही वेगवेगळी सूत्र आहेत ती सूत्र साधारण कोणती आहेत आणि कोणत्या सूत्रांवर आधारित शक्यतोवर प्रश्न विचारले जातात हे मी तुम्हाला नंतर दाखवते. पण सूत्र तुम्हाला पाठ करणं, सूत्र पाठ करायची, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या पाठ करणं, नियम पाठ करणं आणि ज्या आकृत्या आहेत महत्वाच्या, दोन आकृत्या आहेत, त्या दोन आकृत्यांवर आधारित प्रश्न तयार करणं हा भाग तुम्ही करू शकता या धड्यामध्ये. आता बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे की असा ही आकृती येते आणि ह्या आकृतीवर ही आकृती ओळखून त्यावरून कोणता नियम आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि ते नियम तुम्हाला नीट लिहायचे आहेत. ते जेव्हा तुम्ही नियम लिहिणार आहात तेव्हा तिसऱ्या नियमानंतर जे एक सूत्र आहे ते सूत्र लिहिणं सुद्धा अपेक्षित आहे मुलांनो, हे लक्षात ठेवा. हा एक आणखीन प्रश्न आहे जो मी तुम्हाला सांगितला की एकतर डायरेक्ट व्याख्या विचारणार, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत लिहा, हा तुम्हाला 2 मार्काला येऊ शकतो, हा थेट प्रश्न येऊ शकतो. किंवा ही आकृती देतील आणि त्या आकृतीवरून तो नियम ओळखा, त्याच्यावरून सूत्र लिहा, त्यानंतर त्या सूत्रामध्ये वस्तुमान किंवा अंतर बदललं तर गुरुत्वीय बलावरती काय परिणाम होईल हे तुम्हाला, म्हणजे मग ते कसं की वस्तुमान समजा दुप्पट केलं तर गुरुत्वीय बल किती होईल, अंतर समजा दुप्पट केलं तर गुरुत्वीय बलावर काय परिणाम होईल हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या दोन्ही गोलाकार आहेत, पण समजा असं जरुरी नाही ना की दोन वस्तूंमध्ये जो काही गुरुत्वीय बल असेल हे फक्त कोणत्या दोन गोलाकार वस्तूंमध्येच असतं का? गुरुत्वीय बल नाही, गुरुत्वीय बल हे पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक दोन वस्तूंमध्ये गुरुत्वीय बल कार्य करत असतं. मग त्या जर नियमित नसतील तर मग ते गुरुत्वीय बल तुम्ही कसं ठरवणार हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. अशा प्रकारचा आता हा जर प्रश्न आला तर हा 4 मार्काला प्रश्न येणार. जर फक्त आकृतीवरून नियम ओळखा आलं, नियम लिहा आलं तर 2 मार्काला येऊ शकतो. नुसता डायरेक्ट सिद्धांत आला तर तो 2 मार्काला येऊ शकतो. म्हणजे असे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रश्न तयार होऊ शकतात. किंवा सर रिकाम्या जागेमध्ये की जर वस्तुमान जर दुप्पट केलं तर गुरुत्वीय बलाचे मूल्य डॅश डॅश होईल, अंतर दुप्पट केलं तर गुरुत्वीय बलाचे मूल्य डॅश डॅश होईल, अशा रिकाम्या जागेच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न येऊ
शकतात हे लक्षात ठेवा. आता गुरुत्वीय बल जे आहे हे सुरुवातीच्या अगदी पहिल्या भागामध्ये जे गुरुत्वीय बल दिलेलं आहे की प्रत्येक दोन वस्तूंमध्ये गुरुत्वीय बल असतं. यामध्ये आणखीन कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर की दोन आपल्याला माहिती आहे की जर दोन प्रत्येक वस्तूंमध्ये जर प्रत्येक दोन वस्तू जर परस्परांवर गुरुत्वीय बल करत असतील तर मग त्या दोन वस्तू एकमेकांकडे आकर्षित का होत नाही, त्याचं कारण काय आहे? आले लक्षात? हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग त्याचं कारण काय आहे, म्हणजे ते गुरुत्वीय बल असून सुद्धा ते एकमेकांकडे का नाही आकर्षित होत, मग त्याच्या अजून वेगळं बल कोणतं कार्य होतं, कार्य करत असतं का? मग हे गुरुत्वीय बल म्हणजेच गुरुत्वीय बला व्यतिरिक्त इतर जी बल आहेत ती बल कसा परिणाम करतात, आणि तरी सुद्धा गुरुत्वीय बल हे प्रत्येक वस्तूवरती कार्य करत असतं हे सुद्धा आहे. जरी ते कमी असलं, जरी ते क्षीण असलं, तरी सुद्धा ते कार्य करत असतं. इतर बल त्याच्या बरोबरीने कार्य करत असल्यामुळे आपल्याला त्या गुरुत्वीय बलाचा परिणाम जाणवत नाही, आणि याच्यामध्ये विशेषतः असतं घर्षण बल. आणि म्हणून त्या घर्षण बलाच्या विरुद्ध गुरुत्वीय बल जे आहे ते जेव्हा कमी होतं त्यावेळेस त्या वस्तू त्या विशिष्ट अंतरावरती स्थिर राहतात. हा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. मग पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे चंद्रावर पण असतं, बरोबर आहे? मग चंद्र खाली का पडत नाही? जसं एखादा झाडाचं फळ खाली पडतं, मग चंद्र का खाली पडत नाही? या प्रश्नाचं उत्तर पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते नीट वाचा की हे असं का होतं. मग जर पृथ्वी चंद्राला स्वतःकडे खेचून घेते तर मग चंद्र पृथ्वीला स्वतःकडे का खेचून घेत असेल, तर मग चंद्र पण पृथ्वीला खेचून घेत असेल का? मग चंद्र खाली का पडत नाही? फळ खाली पडतं तर चंद्र खाली का पडत नाही, त्याच्या मागचं कारण काय आहे? आता त्यातला तो एक भाग जो आहे तो गाळलेला आहे, पण प्रत्येक ग्रह जो आहे किंवा उपग्रह जो आहे तो त्याच्या विशिष्ट कक्षेमध्ये आणि विशिष्ट वेगामध्ये फिरत असतो, आणि त्या वेगामुळे हे उपग्रह जे आहेत हे उपग्रह खाली पडत नाही किंवा ग्रह सुद्धा सूर्याकडे आकर्षित होत नाही. म्हणजे जे ज्यांना विशिष्ट कक्षा आहे आणि विशिष्ट वेग आहे आणि त्या वेगामध्ये जे वस्तू फिरत असतात त्या खाली पडू शकत नाही, त्याचं कारण असतं त्यांना असणारा वेग. तो वेग जर कमी झाला किंवा तो वेग जर नष्ट झाला तर मात्र त्या वस्तू गुरुत्वीय त्या वस्तू त्या कक्षामध्ये राहू शकणार नाही. त्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीकडे किंवा जर ग्रह असतील तर ते सूर्याकडे नक्कीच आकर्षित होतील. हा जो भाग आहे यामध्ये हा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. आता त्यानंतर ही आहे महत्वाची सूत्र. ही सगळी सूत्र तुमची तोंडपाठ हवी. आता ही जी सूत्र आहेत ना मुलांनो, ही तुम्ही छान एका तुमच्या कागदावरती लिहा मोठ्या अक्षरामध्ये, आणि ही सूत्र जी आहे ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी ही सूत्र भिंतीवरती चिकटवून ठेवा मोठ्या अक्षरातले, की जेणेकरून जाता येता तिथे असताना जरी प्रत्यक्ष आपण नाही वाचलं तरी सुद्धा डोळ्यासमोर जेव्हा एखादी वस्तू राहते तर आपल्या बॅक ऑफ द माइंड ती रजिस्टर होत असते, आणि जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही करायला जाता तेव्हा तुम्हाला बरोबर आठवतं, अरे हा हे सूत्र याचं हे सूत्र आहे. त्यामुळे फक्त ती नीट व्यवस्थित लिहिलेली असली पाहिजे, एकदम गर्दी करून लिहू नका, सेपरेट लिहा की जेणेकरून ती तुमच्या डोळ्यात आणि डोक्यामध्ये व्यवस्थित राहतील. हे मुलांना लक्षात ठेवा, कारण ही सूत्र तुम्हाला पाठ असली ना तर तुम्हाला उदाहरणं सोडवणं खूप सोपं जाईल. नंतर त्याचबरोबर या किमती सुद्धा, कारण ह्या ज्या किमती आहेत एक उदाहरण सोडवताना तुम्हाला या किमतींचा उपयोग करावा लागेल, वेगवेगळी उदाहरणं. त्यामुळे ह्या ज्या किमती आहेत या किमती सुद्धा तुम्हाला पाठ करणं आणि त्या लक्षात ठेवणं, अर्थात या पाठ करायची गरज नाही, तुम्ही जर उदाहरणं सोडवली तर तुम्हाला आपोआपच बरीच उदाहरणं सोडवली तर या किमती तुम्हाला आपोआपच पाठ होतील. आणि तुम्हाला आता मी सांगितलं सुरुवातीला की धड्यात तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा त्या धड्याचं वाचन करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी तुमच्या नजरेखालून जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं आपोआपच
सोपं जाईल. आणि अजून एक महत्त्वाचं हे मी आता पहिल्याच धड्यामध्ये सांगते तुम्हाला की प्रत्येक धड्याच्या आता तुमची शाळा सुरू झालेली नाही आहे, तुमचं अभ्यास तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास तुमच्यापर्यंत पोचत असेल, पण शिक्षकांनी तुमच्या वह्या बघितलेल्या नसतील, तुम्हाला सांगितलं नक्की असेल पण त्यांनी वह्या बघायला ते नाही आहे, त्यांनी बघितल्या नसतील, त्यामुळे तुम्ही कदाचित कंटाळा केला असेल की धड्याखालचे प्रश्न सोडवणं. पण प्रत्येक धड्याखाली जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुमच्या वहीमध्ये पुस्तकात शोधून लिहिणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे मी तुम्हाला आता प्रत्येक धड्याच्या नंतर सांगणार नाहीये, पण आता पहिलाच धडा आहे आपला म्हणून सांगते की धड्याखालचा एकूण एक प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहिला गेला पाहिजे, आणि तो सुद्धा कुठल्याही गाईड किंवा रेडीमेड मटेरियल जे तुमच्याकडे असेल त्याच्यातलं कॉपी करून नाही, तर धड्यामध्ये शोधून. आणि अजून एक थोडीशी सवय या वर्षी थोडी तुम्ही लावून घ्या की एखादा धडा वाचल्यानंतर, एखादा भाग वाचल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधा. एखादा पॅरेग्राफ घ्या, त्या पॅरेग्राफ धड्यातला कुठलाही एखादा पॅरेग्राफ घ्या चांगला ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काढता येतील, आणि तो पॅरेग्राफ घेऊन त्याच्या खाली प्रश्न तयार करा, 5 प्रश्न तयार करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधा. हेही तुम्हाला करता येईल, बरोबर आहे ना? तर मुलांना या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता आणि छान अभ्यास करा. हा धडा जरी तुम्हाला वाटत असला की कठीण आहे, पण तुम्ही जर त्याचं वाचन केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. धन्यवाद.